तर सचिन अहिर हे काही वेळातच शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या एकंदरीत आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीवर आपण एक नजर टाकूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष 2000 ते 2009, त्यानंतर 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. वरळी विधानसभा मतदारसंघातून सुनील शिंदे सेनेचे तिथे आता विद्यमान आमदार आहेत. 2015 मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली आणि त्यानंतर ते आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष होते, परंतु आता त्यांनी अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे.